आदिवासींच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष केलेले आणि स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभर आज आदिवासी गौरव दिन साजरा होत आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आदींनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यानातल्या मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर पंतप्रधानांनी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाला भेट दिली। भगवान बिरसा मुंडा यांचं जन्मस्थान असलेल्या झारखंडमधील उलीहातू गावातल्या त्यांच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं। बिरसा मुंडा यांच्या जन्मगावाला भेट देणारे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत। खुंटी इथे होणाऱ्या आदिवासी गौरव दिन कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत। अपनी माटी को बचाने के लिए ब्रिटिश हुकूमत के खिलाफ में आंदोलन किया, अपनी आहुति दी, उसको पूरा देश जनजातीय गौरव दिवस के रूप में मना रहा है। और इसमें सारे वैसे वीरों को स्मरण करते हुए नए संकल्प के साथ हम कैसे इस देश को समर्थ बनाने में उन वीरों के जो आहुति है उसको हम सम्मान करें, श्रद्धांजलि अर्पित करें। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा आणि पंतप्रधान विशेषतः असुरक्षित आदिवासी समूह अभियान या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येईल। दुर्गम भागात बहुतेकदा जंगलात वस्ती करून राहणाऱ्या असुरक्षित आदिवासी समूहांना रस्ते आणि दूरसंवाद, वीज, पक्की घरं, पिण्याचं पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, शाश्वत उपजीविकेच्या साधने यासारख्या मूलभूत सुविधा पुरविणारी ही योजना आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत पंतप्रधान 18,000 कोटी रुपयांचा 15वा हप्ता देखील जारी करतील। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झारखंडमध्ये विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणीही होणार आहे।
आज पायाभरणी होणाऱ्या प्रकल्पांमध्ये ट्रिपल आयटी, नवीन शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारत प्रकल्पाचा समावेश आहे। तसंच रांची इथल्या आयआयएम संस्थेच्या नवीन परिसराचं लोकार्पणही आज केलं जाणार आहे।